एक अच्छा स्टोरी बताता हूं स्टोरी है चायना काय इन्सान भारत चाइना चायना काय इन्सान भारत में आया त्यांना भारतामध्ये एक शेत विकत घेतलं काहीतरी बिया रोवल्या आप आपल्याकडे आपण पेरणी करतो तसंच यानं जे शेत घेतलं होतं त्याच्यामध्ये बिया रोवल्या यानं एक बी रोवली की दुसऱ्या बी साठी तो बसायचा उठायचा पुन्हा बसायचा लावायचा बी उठायचा असं करत करत अख्ख्या तीन चार एकर शेत जे घेतलं होतं त्याच्यामध्ये बिया लावल्या मग आपल्या इकडच्या आजूबाजूचे जे शेतकरी ते हसायला लागले अरे काय पागल माणूस आहे आपल्याला जर ते काही लावायचे तर लोक रोजानं लावायचे काहीतरी करायचं एकटाच कधीपर्यंत लावत राहील मग याला आठ दहा पंधरा दिवस वीस दिवस पंचवीस दिवस एक महिना तर ते रोवायला लागलं ला। मग दुसऱ्या दिवशी यानं त्या बिया जिथं लावल्यात त्याच्या बाजूला आळे करायला सुरुवात केली एक 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 आळ त्याच्यात याचे दोन तीन महिने निघून गेले लोक हसायला लागले की म्हणे भारतातली शेती कशी असते या पागलला काही माहिती नाही आणि मग ते जोर जोरात हसायला लागले मग त्या बिया लावल्या तिथं त्यांनी आळे केल्याच्या नंतर त्याला पाणी टाकायला लागला पाणी टाकण्यासाठी मोठा तो जो जार असतो ना ज्याला छोटे छोटे छिद्र असतात ती बकेट तो जार तो घेऊन आला आणि त्यांना पाणी टाकायला लागला एका एकाला झाडाला पाणी तो टाकतोय बियाच लावलेल्या आहेत आणखी झाड नाही आलं कोंब नाही आलं त्या आळ्यामध्ये पाणी टाकतोय लोक पाहायचे गदागदा हसायचे अरे काय पागल माणूस आहे भारतात आला याला एवढं पण माहिती नाही भारतात शेती कशी करायची आहे आणि भारतातली जमीन घेऊन काहीतरी बिया लावल्यात पागल सारख्या महिन्यात दोन महिने दोन तीन महिने आळे करत बसलाय आणि आता महिन्याभरापासून पाणी घालतोय लोक एक हसायचे एकत्र यायचे त्याची टिंगल टवाळी करायचे आता तो चायनाचा असल्या त्याला यांची भाषा कळत नाही पण त्याला हे कळायचं की हे काहीतरी आपली टिंगल टवाळी करून हसत आहेत सगळे लोक हसायचे पण हा आपला पाणी घालायचा मग पाहता पाहता जवळपास आठ महिने हा कंप्लीट पाणी देत राहिला तिथ ना कोम ना काही हालचाल जमीन जशा तशी लोक जवळ जाऊन बघायला लागले खड्डा कसा आहे तसा असाय आणि गदा गदा हसायला लागले अरे काय पाघल माणूस आहे आठ महिन्यापासून पाणी घालतोय आणि तरी देखील काही कोम आलेला नाही पाहता पाहता नऊ महिने सरले पाहता पाहता दहा महिने संपले बारा महिने संपले कोम देखील नाही हा आपला पागलसारखा पाणी घाल तोय पाणी घाल तोय पाणी घाल तोय मेहनत घेतोय आळ करतोय पाणी टाकतोय मेहनत घेतोय लोक हसत जोर जोरात कशामुळे कोमच नाही आपल्या इकडं कोणतंही पीक लावा तुम्ही फार फार तर कोणत्याही गोष्टीला एका महिन्यात कोम येतो एक महिना खूप झाला आठ दहा पंधरा दिवस एक महिना तीन महिने तीन महिन्यात तर आपल्या इकडं पीक येऊन निघून जातं मग लोक हसायला लागले की अरे आमचे चार चार दोन दोन तीन तीन पिकं झाले आणि हा पागल आणखी त्याला आळ्यामध्ये पाणीच घालतोय लोक हसायला लागले आणि मग लोकांचं हसणं पाहून त्यांना असं वाटायला लागलं की आता हा चायनीज माणूस इथून ही जागा सोडून निघून जाणार परत दुसऱ्या दिवशी ते पाहिजे हा निघून गेला का तर दुसऱ्या दिवशी हा पुन्हा पाणी घालताना हे पुन्हा त्याची टिंगल टवाळी करायची आणि हसायचे एका दिवशी अचानक जवळपास तेरा महिना झाल्याच्या नंतर तेरावा महिना संपला आणि तेराव्या महिन्याच्या नंतर चायनीज माणूस जोर जोरात उड्या मारायला लागला नाचायला लागला एकटाच मस्त नाचतोय लागला नाचायला आणि सगळे शेजारी पाजारी येऊन पाहायला लागले अरे म्हणले पागल झालं हे बारा महिने तेरा महिने याच्या शेतात काहीच नाही आलं म्हणले हे झालं पागल का कारण काहीच नाही आळे करून पाणीच टाकत होत हे आणि पाणी टाकून 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 काहीच नाही आलं म्हणले म्हणून हे नाचायले पागल सारखं हे लागले जोर जोरात हसायला एकमेकांना टाळ्या वाजवायला त्याच्यातला एक जण म्हणलं अरे इकडे पागल नाही झालं म्हणले इकडे 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 म्हणले काय झालं म्हणले पहा कोम आले छोटे छोटे तेरा महिन्यानंतर कोम आलेत आणि तेरा महिन्यानंतर कोम आल्यामुळे हा नाचायला जल्लोष करायला आणि मग हे सगळे एकत्र येऊन पुन्हा हसायला लागले की अरे याचा कोंब फुटायला तेरा महिने लागलेत त्याचा जाड व्हायला किती वर्ष लागतात काय माहिती म्हणून सगळे त्याच्यावर गदागदा हसायला लागले आणि मग हा चायनीज माणूस पुन्हा आपला डेलीच्या नित्यनियम क्रम नियमाप्रमाणे पाणी घालायला लागला त्या कोमांना पाहता पाहता एका महिन्यामध्ये त्याच जागेवरती जिथं कोंब होते छत्तीस फूट उंच बांबूचं झाड आलं एका महिन्यात किती छत्तीस फूट लगेच एका महिन्याने त्यांना मशीन गिशीन लोक बोलवले की छत्तीस फुटाचे बांबू खणखन खणखण कापून घेतले दुसऱ्या महिन्यात छत्तीस फूट एका महिन्यात किती फूट जाणार छत्तीस मी जवळपास पाच साडेपाच फुटाचा आहे साडेपाच फूट सहा पकडा हर्षवर्धन सर आपले सहा फूट सरांच्या किती फूट सहा फूट म्हणजे सरांवर सरांच्या हाईटचे सहा लोक उभे करायचे तेवढ फूट तेवढ्या उंचीवरती बांब उजायचा कधी एकाच महिन्यात जे गदा गदा हसू लागले का त्यांना त्या छत्तीस फूट बांबूचा आता जर शेंडा पाहायचा असला ना लोटांगण घ्यावं लागायचं लोळून पाहावं लागायचं चा। चायनीज माणूस हसायचा त्याला म्हणायचं इदे बघ ते बघ आणि मग त्याला ते पाण्यासाठी लोटांगण घ्यावं लागायचं दीड महिना ना पुढचा दीड महिना दीड महिना प्रथम सत्र पाणी घालायलो पाणी काय घालायलो पाणी आळे बनवायलो पाणी घालायलो मेहनत घ्यायलो दीड महिन्याच्या नंतर ना इथं बसलेले जे लेकर आहेत ना त्यांची इंग्रजीची उंची पाहण्यासाठी ना हे जे बाहेरचे आहेत का लोटांग अर <laughs> सोबतच होता कुठं खडखड इंग्रजी बोला लोट टांगण घ्यावं लागेल लोटांगण कळली स्टोरी छान आता आता छान पद्धतीने मस्त पैकी कसं होतात तसच पहिल्यांदा